मित्रांनो, एक्झिट पोलचे रिझल्ट आले. प्रत्येकाला वाटलं मार्केट बूम करणार आणि झालंही तसंच. सोमवारी मार्केटने जोरदार रॅली दिली. पण ॲक्च्युली ज्या दिवशी मार्केटने खरी रॅली द्यायची होती त्या दिवशी ॲक्च्युली मार्केटला सपोर्टिव्ह काही न्यूज भेटली नाही आणि मार्केटमध्ये भयानक सेलिंग झालं. पण याच्यामध्ये नुकसान काय झालं माहिती आहे का? जे पण ट्रेंडिंग सेक्टर होते ना ते जवळपास 15-25% रेंजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एकाच दिवसामध्ये पडले. बऱ्याच जणांच्या पोझिशन्स त्याच्यामध्ये अडकल्या. मग आता लोकांना प्रश्न पडला की आता काय करायचं. कारण लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने एखादी पार्टीचा सत्ता बदल होतो म्हणजे आपण म्हणतो खांदे पालट झाली, तसंच स्टॉक मार्केटमध्ये पण असतं. कुठलाही सेक्टर कन्सिस्टंट कधीच पडत नाही. त्याच्यामध्ये पण एक करेक्शन येणार आहे, पण तो जेव्हा पडेल तेव्हा इतर कुठले तरी सेक्टर असतात की जिथे रॅलीची भाग गाडी घेत असतात. मग मित्रांनो, आता तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं आहे. आता सगळ्यांना प्रश्न असा पडलाय की चला की BJP अर्थात त्यांची NDA जो सगळ्यांचा म्हणून आता त्यांनी पार्टी स्थापन करतात, त्यांची तिसरी टर्म येते याच्यामध्ये. मग आता तिसऱ्या टर्ममध्ये हे गव्हर्नमेंट कुठे फोकस करणार? साहजिक आहे आधीचे प्रोजेक्ट पुढे घेऊन जातील, पण काही नवीन सेक्टर्स पण आहेत की ज्याच्याकडे गव्हर्नमेंट पण फोकस करेल, किंवा असे काही सेक्टर आहेत की ज्याच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये एक बाईंग अजून मिळू शकतं. चला मित्रांनो, आज जाणून घेऊया की येणाऱ्या काळामध्ये हे जे नवीन गव्हर्नमेंट आहे याच्यामध्ये ते कुठल्या सेक्टर्सला फोकस करणार आहे, अगदी इन डिटेलमध्ये जाणून घेऊया. सगळा व्हिडिओ पहा मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नवीन सेक्टर्स, काही कंपन्या कशा शोधायच्या, ही सगळी माहिती देणार आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण असे महत्वाचे व्हिडिओ तुम्ही भविष्यात मिस नाही करणार. मित्रांनो, हे सगळं तुमच्यापर्यंत काय घेऊन येतोय आम्ही? का तर आम्हालाही वाटतं की तुम्हाला नवनवीन सेक्टर योग्य वेळी भेटावेत, योग्य वेळी चांगले स्टॉक शोधायचे टेक्निक समजावेत, हाच आमचा एक प्रामाणिक उद्देश आहे याच्यामध्ये. मित्रांनो, चला पाहूया याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे. तर लक्षात ठेवा, एक सेक्टरल परफॉर्मन्सचा चार्ट याच्यामध्ये मी दाखवतोय. तुम्ही जर पाहायला गेले असेल तर हा सेक्टरल परफॉर्मन्स काय दाखवतोय, तर मागच्या वर्षामध्ये कुठे किती रिटर्न बनले. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये गेल्या वर्षी 71% रिटर्न बनलाय. त्याच्यानंतर नंबर लागतो सिमेंट असेल, बँकिंग, फर्टिलायझर, फार्मसी, ओके, मीडिया सेक्टरला असं नाही, इतर पण सेक्टर, ऑइल असेल, फूड, सॉफ्टवेअर, हे स्टेप बाय स्टेप आहेत. पण याचा अर्थ काय होतो, ह्या सेक्टरने एक जोरदार रॅली दाखवली आहे. कदाचित याच्यामध्ये एक प्रॉफिट बुकिंग येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतं. मग आपल्याला असे काही सेक्टर शोधायचेत का बाबा की जे गेल्या वर्षी जास्त पळाले नाहीत किंवा जे पळालेलेच नाहीत, असे पण काही सेक्टर असू शकतात. तर चला अगदी डिटेलमध्ये मी आज त्याच्यावर चर्चा करतोय. काही सेक्टरची नावं देतोय, 5 सेक्टर मी तुम्हाला सांगणार आहे. 1 सेक्टर बोनस असेल तुमच्यासाठी शेवट, जे शेवटपर्यंत थांबतील त्यांना अगदी डिटेलमध्ये ही माहिती मी सगळी देणार आहे. तुम्हालाही चांगला मार्ग सापडेल याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर सुरुवात करतोय इंटरेस्टिंग टॉपिकला, ज्याच्यामध्ये आपण आज पाहूया. पहिला सेक्टर जो आहे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तुम्ही जर पाहिलं असेल की कोरोना नंतर IT मध्ये रॅली आली, पण नंतर मोठं करेक्शन IT सेक्टरमध्ये बऱ्याच वर्षामधलं आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा कोरोनाची रॅली नंतर पण मग आता काय झालं की सगळे सेक्टर गेल्या वर्षी पळत होतं, पण IT त्यातल्या त्यात पळत नव्हता. IT मध्ये काय रॅली नाही झाली. आणि याचा जर तुम्ही चार्ट बघायला गेले की कोरोना नंतरची रॅली आपल्याला पाहायला मिळते, नंतर पुन्हा करेक्शन आलं, पुन्हा टॉपला टेस्ट केलं, पुन्हा पडला आणि पुन्हा तो रॅलीसाठी तयार होतो याच्यामध्ये, म्हणजे इन्फॉर्मेशन सेक्टर जो काही सेक्टर IT टेक्नॉलॉजी सेक्टर आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आता पैसे येऊ शकतो. NASDAQ जर तुम्ही बघत असाल तो पण नवनवीन हाईज बनवतोय, पळतोय. म्हणून आम्हाला असं वाटतंय की तुमच्या रडारवर IT ठेवा. आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलं असेल तर IT मध्ये का, थोडक्यामध्ये सांगतो याच्यामध्ये काय काय गोष्टी असतील. तर पहिली गोष्ट, IT चं गोल काय, तर सध्याच्या कंडिशनला गव्हर्नमेंटला काय, तर ह्या IT सेक्टरची साईज जवळपास 1.20 ट्रिलियन पर्यंत आहे. लक्षात ठेवा, इस्टिमेटेड जी आहे एवढी IT इंडस्ट्री अजून पण ग्रो होणार आहे, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग होत असते याच्यामध्ये, ओके. आणि हीच 1.81 ट्रिलियन पर्यंत 2029 पर्यंत पोहोचेल, म्हणजे एक मोठं गोल आहे याच्यामध्ये. आणि एव्हरेज जर बघायला गेलं तर 8.38% हे मागच्या काही वर्षामध्ये वाढलेले, आणि येणाऱ्या काळामध्ये पण 8.5% IT इंडस्ट्रीची ग्रोथ होईल. लक्षात ठेवा, म्हणजे इथे चांगला कन्सिस्टंट परफॉर्मन्स हा दाखवू शकतो. पुढची गोष्ट, याच्यामध्ये GDP वर काय इम्पॅक्ट पडेल. IT इंडस्ट्री इज एक्सपेक्टेड टू जनरेट एम्प्लॉयमेंट मोठ्या प्रमाणात वाढवतील. जवळपास 14 मिलियन लोकांना 2026 पर्यंत याच्यामध्ये जॉब मिळेल, ज्याच्यामुळे आपल्या GDPला जवळपास $380 बिलियन बुस्ट मिळेल, की जी एक चांगली घटना आहे आणि आपल्यासाठी फायदेशीर इकॉनॉमीला. याच्यानंतर पुढची इम्पॉर्टंट गोष्ट आहे मार्केटची ग्रोथ काय होईल. तर 2025 नॉर्मली IT इंडस्ट्रीसाठी एक मोठं मार्केट असेल की ज्याच्यामध्ये $100 बिलियन मार्क आपलं मार्केट टेस्ट करू शकतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, रिव्हेन्यू ग्रोथ जर पाहायला गेलं 2024-28 पर्यंत IT चा रिव्हेन्यू जवळपास 12.98% एक्सपेक्टेड ग्रोथ करू शकतो. आणि याचं मार्केट व्हॅल्युएशन जवळपास
$43 अमेरिकन म्हणजे $43 बिलियन घरामध्ये जाईल 2028 पर्यंत. म्हणजे काय मित्रांनो, अगदी ह्या गोष्टी आम्ही डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला की विथ रिझन, म्हणजे असं नाही की मला वाटतंय का, तर विथ आकडे इथे जे गव्हर्नमेंट किंवा काही बाहेरच्या साईट्सवर आपल्याला भेटत असतात. आता ह्याच्यामध्ये मेन प्लेयर्स कोण आहेत की जे याच्यामध्ये चांगले परफॉर्मन्स दाखवू शकतात, TCS असेल, इन्फोसिस असेल किंवा HCL सारखी कंपनी असेल. आता हे काय खरेदी विक्रीचे सल्ले नाही आहेत, आम्ही फक्त इन्फॉर्मेटिव्ह पद्धतीने हे नावं देतोय. तुम्हाला तुमचा स्टडी याच्यावर करायचा आहे, तुम्हाला पण चांगले स्टॉक नक्कीच याच्यामधून सापडतील. ओके, याच्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा सेक्टर बघूया, FMCG फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स. बऱ्याच दिवसापासून हा सेक्टर थोडा डाऊन परफॉर्म करत होता, बरेच चांगले चांगले स्टॉक परफॉर्म नव्हते करत, पण थोडं काही दिवसापासून मागच्या याच्यामध्ये एक तेजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. आणि तुम्ही जर पाहायला गेले असेल तर हा एक इव्हरग्रीन सेक्टर म्हणला जातो, FMCG सेक्टर. ओके, आणि त्याच्यामध्ये पण एका करेक्शन नंतर ना त्याने पुन्हा एकदा नवीन लाईफ टाईम हाय टच केलेला आहे. याचा अर्थ काय, तर नवीन पैसा FMCG मध्ये ओतायला FIs ने, DIs ने किंवा आपल्यासारख्या रिटेलर्सने सुरुवात केलेली आहे. मग याच्यामध्ये मोस्टली ग्रोथ फॅक्टर्स काय आहेत ह्या सेक्टरचे, ते फास्टमध्ये आपण चर्चा करू. याच्यामध्ये पहिला फॅक्टर याच्यामध्ये गोल, म्हणजे FMCG सेक्टरचं जवळपास 14.9% याच्यामध्ये कंपाउंडेड एव्हरेज ग्रोथ रिटर्न, म्हणजे जो CAGR म्हणतो तो एक्सपेक्टेड याच्यामध्ये. आणि पुढच्या 2 वर्षामध्ये $220 बिलियनची याच्यामध्ये काय होईल, ग्रोथ होईल, एवढा पैसा याच्यामध्ये येणार आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. पुढची इम्पॉर्टंट गोष्ट काय, याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे नॉर्मली याच्यामध्ये. ओके, कारण लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट जर बघितलं प्रत्येक सेक्टरला बुस्ट करत असतं, गव्हर्नमेंटची PLI स्कीम असते, गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये काय करतं, सेक्टर्सला पैसा प्रोव्हाइड करतं, काही सबसिडीज काय स्कीम देत असतं, त्याच्या अंतर्गत $1.42 बिलियन इथे पैसा येणार आहे. त्याच्यानंतर जर पुढची महत्वाची गोष्ट पाहायला गेलं, मार्केटची ग्रोथ कशी होईल, तर लक्षात ठेवा पॅक्ड फूड मार्केट जर तुम्ही बघत असाल सध्या चांगलं ग्रोईंग मध्ये आताच्या कंडिशनला, आणि ते $70 बिलियन पर्यंत पुढच्या काही वर्षांमध्येच वाढू शकतं. आणि याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट आहे ग्रोविंग डिमांड. FMCG सेक्टर असा आहे, तुम्हाला माहिती आहे कोरोनामध्ये सगळं बंद होतं, हे FMCG आणि फार्मा कन्सिस्टंट चालू होतं का, हे बंदच ठेवू शकत नाहीये, कारण लोकांच्या दैनंदिन गरजा या सेक्टरकडून पूर्ण होतात किंवा हे सेक्टर त्याच्यामध्ये येत असतं. अर्बन अँड रुरल एरियाजमध्ये हे नॉर्मली आता इंटरनेटमुळे ह्याच्यामुळे कनेक्टेड होतंय, त्यामुळे FMCG सेक्टर अजून जास्त बूम होईल याच्यामध्ये. ओके, आणि ई कॉमर्स सेक्टरला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अजून एक चांगला बेनिफिट होणार आहे याच्यामुळे पण. ओके, आता याच्यानंतर ना मित्रांनो हे झाले 2 सेक्टर. तिसरं सेक्टर आपण बघण्याआधी ह्याच्यामधले काही मेजर प्लेयर्स पण बघूया की कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत. जसं ITC आपण बघितलं असेल, ब्रिटानियासारखी कंपनी असेल, ओके, किंवा त्याच्यानंतर ना डाबर, हे ह्या प्लेयरचे एक चांगले तगडे कंपन्या म्हणू शकतो आपण की ज्या आत्तापर्यंत पण चांगला परफॉर्मन्स दाखवला, येणाऱ्या काळामध्ये पण पळतील, आणि यासारख्या खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या आधी मी तुम्हाला शिकवलंय कशा पाहायच्या ते. मित्रांनो याच्यानंतर ना पुढचा आणि महत्वाचा सेक्टर आहे फार्मास्युटिकल सेक्टर. लक्षात ठेवा फार्मा सेक्टर चायनानंतर इंडियाचा नंबर लागतो मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा मेडिसिन्स प्रिपरेशनमध्ये. मग हे फार्मा सेक्टरवर आम्हाला का वाटतं याच्यामध्ये, तर पाहायला गेला असेल तर काही वर्षापूर्वी थोडा कन्सोलिडेशनमध्ये होता, नंतर एक तेजी पाहायला मिळाली, आणि आता पुन्हा एकदा तेजीच्या कन्सोलिडेशन नंतर ना एक स्ट्रॉंग ब्रेकआउटच्या तयारीमध्ये आणि चांगला मोठा हॅमर बनवलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे फार्मा सेक्टरमध्ये एक येणाऱ्या काळामध्ये पैसा येऊ शकतो. मग याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ काय काय दिसते, काय काय फॅक्टर्स आहेत की जे ऍक्च्युली सेक्टरला वर जातील, आणि सेक्टर का वर जातो, स्टॉक वर जातात, तर त्या स्टॉक्समध्ये कुठून पैसे येणार आणि का पैसे येणार याच्यामध्ये. तर इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, गोल काय याच्यामध्ये, भारताला नॉर्मली जर पाहायला गेलं असेल तर 2024 आधी $65 बिलियनची इंडस्ट्रीकल याच्यामध्ये अचीव करायची मोस्टली, आणि $130 बिलियन हे 2030 पर्यंत फार्मास्युटिकल इंडस्ट्री ग्रो करायची. ओके, एक मोठं टार्गेट याच्यामध्ये आपलं. गव्हर्नमेंटचा सपोर्ट काय याच्यामध्ये, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटची जी PLI स्कीम असते त्याच्यामध्ये जवळपास ₹15,000 करोड त्याच्यामध्ये 3 ड्रग पार्क बनवलेले आहेत, म्हणजे गुजरातमध्ये, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश. म्हणजे काय, तर तिथे मोठमोठ्या कंपन्या ऑटोमॅटिक येतील, आणि साहजिक ह्या कंपन्या आल्या इंडियामध्ये लोकांना रोजगार मिळेल, आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट पण वाढ होईल याच्यामध्ये. याच्यानंतर ना सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट असेल याच्यामध्ये ग्लोबल डिमांड काय. तुम्ही जर पाहायला गेला असेल तर भारतातलं फार्मास्युटिकल सेक्टरचं जवळपास 200 देशांमध्ये आपली निर्यात चालते, आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेला असेल स्ट्रॉंग मॅन्युफॅक्चरिंग काय, तर इंडिया अकाउंट्स फॉर 60% ऑफ ग्लोबल व्हॅक्सिन प्रोडक्शन, मेकिंग इट द लार्जेस्ट व्हॅक्सिन प्रोड्युसर. त्याचप्रमाणे इतर मेडिसिन्स असतात, टॅबलेट्स असतात, त्याच्यामध्ये पण आपण येतो. लक्षात एवढा मोठा हिस्सा फक्त आपल्याकडे, ही एक अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी. आणि जर याच्यामध्ये पाहायला गेलं तर मेजर प्लेयर्स कोणकोण आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंतचे, सिप्ला असेल,
त्याच्यानंतरनं सन फार्मा असेल, ओके, आणि त्याच्यानंतरनं असेल झायडस, हे काही मेन प्लेयर्स आहेत या सेक्टर्समधले आणि अजून पण इतर कंपन्या आहेत. ओके मित्रांनो, काय पाहिलं आपण याच्यामध्ये आत्तापर्यंत? तर हे तीन सेक्टरचा अभ्यास केला. आता आपण आणखीन एक सेक्टरचा अभ्यास करू याच्यामध्ये, ज्याचं नाव आहे रिन्युएबल एनर्जी. ऑलरेडी गव्हर्नमेंटने याच्यावर खूप सारं काम केलंय, पण गव्हर्नमेंट काय थांबणार नाहीये, कारण गव्हर्नमेंटचा खूप मोठा प्लॅन आहे 2030 पर्यंत, की जो आत्ता येतोय म्हणजे येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये बराच पैसा याच्यामध्ये येऊ शकतो. मित्रांनो बघूया रिन्युएबल एनर्जीचं काय दिसतं याच्यामध्ये. तुम्ही जर पाहायला गेलं असेल, काही वर्षापूर्वी थोडा रेंज बाउंड होता, पण मागील काही 2-3 वर्षामध्ये छान रॅली पाहायला मिळते आणि आता पुन्हा एक नवीन टॉप बनवताना दिसतोय. मग हे आम्हाला का वाटतं की का बाबा रिन्युएबल एनर्जीमध्ये नवीन ग्रोथ होऊ शकते, काय ग्रोथ फॅक्टर्स असतील याच्यामध्ये? तर पहिली गोष्ट, रोबस्ट डिमांड आहे. इंडियामध्ये जर पाहिला गेला असेल तर पॉवरची रिक्वायरमेंट आहे ना 2030 पर्यंत 817 GW आहे मित्रांनो. ओके, आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय, तर गव्हर्नमेंटचा खूप मोठा सपोर्ट आहे. 2024 इंटरिम बजेट जे येईल आता 24-25, त्याच्यामध्ये पण गव्हर्नमेंट नवनवीन योजना याच्यासाठी घेऊन येऊ शकते याच्यामध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं याच्यामध्ये, तर 70,490 कोटी ग्रीन हायड्रोजनसाठी गव्हर्नमेंटने अलॉट करून ठेवलेत आधीच, म्हणजे त्या डायरेक्टली कंपन्या नाहीत. तुम्ही अजून पण हा ग्रीन हायड्रोजनचा व्हिडिओ पाहिला नसेल ना, पटकन ह्या कार्डवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर पहिल्यांदा पहा, खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि डिटेल व्हिडिओ आम्ही त्याच्यामध्ये बनवलेला आहे मित्रांनो. कारण अशी माहिती सोडू नका, तुम्हाला मल्टीबॅगर स्टॉक कसे शोधायचे हे डायरेक्टली फंड आम्ही याच्यामध्ये शिकवत असतो. ओके मित्रांनो, याच्यानंतर पुढचा फंड आहे यांचा किंवा ग्रोथ फॅक्टर आहे कॉम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेजेस काय याच्यामध्ये. तर जगामध्ये जवळपास 4 नंबरला इंडियन एनर्जी सेक्टरचे रँकिंग लागतं आणि इंडियामध्ये मोठा स्कोप आहे हे सगळं डेव्हलप करायला, कारण विंड एनर्जी असेल, सोलर एनर्जी असेल, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध होते आणि हेच आपल्याला गव्हर्नमेंटने फायदा करून घेते आणि त्यांना पण हे समजलेलं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय याच्यामध्ये, फॉरेन इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतीये. 250 बिलियन डॉलर्स हा पैसा आत्तापर्यंत येतो, ज्याच्यामध्ये सोलर PVs असतील, ओके, किंवा बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी जवळपास 15.5 बिलियन डॉलर्स रुपये याच्यामध्ये येत आहेत. हे आकडे का तुम्हाला आम्ही देतोय माहिती आहे का, ज्या अर्थी एवढा पैसा येणार आहे ना, म्हणजे कुठल्या ना कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट होईल आणि ते बूम होतील येणाऱ्या काळामध्ये. ओके, याच्यानंतर ना मित्रांनो, पुढचा ह्याच्यामधले महत्वाचे प्लेयर्स कोणकोण असतील, तर टाटा पॉवर नाव सगळ्यांना माहीत असेल, इरेडा, ओके, त्याची रॅली तर सगळ्यांनी अनुभवलीच आहे याच्यामध्ये, आणि अदानी पॉवर. ओके, आता ह्यांचं नाव सांगायची काय तुम्हाला गरजच नाही, अजून डिटेल माहिती आम्ही अदानीविषयी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे की अदानी येणाऱ्या काळामध्ये काय करू शकतो, खरंच अदानीमध्ये इन्व्हेस्ट करावी लोकांनी का, त्याच्याकडे पाहू का पॉझिटिव्हली. ओके, ज्यांनाही वाटतं की आम्हाला अदानीविषयी अजून डिटेल माहिती हवी आहे, त्यांनी अदानी असे खाली कमेंट करायची, जितक्या जास्त कमेंट येतील तेव्हा आम्ही विचार करू यांच्यावर अगदी डिटेल बनू. कारण का, येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये काय ग्रोथ प्रॉस्पेक्टिव्ह राहू शकतो पूर्ण अदानी ग्रुपचं, हे आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवणार आहोत. मित्रांनो पुढचा सेक्टर 5वा याच्यामध्ये फूड्स अँड बिव्हरेजेस. लक्षात ठेवा, या सेक्टरची डिमांड भयानक वाढते आत्ताच्या कंडिशनला, आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले असेल तर ही इंडस्ट्री पण त्या जोमाने ग्रो होतीये. मग याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जर पाहायला गेले असेल तर हा आहे नॉर्मली रेव्हेन्यू ग्रोथ आणि फ्युचर प्रोजेक्शन्स काय त्याच्यामध्ये. 2017 पासून जर तुम्ही पाहायला गेले असेल आणि 2027 पर्यंत जवळपास 30 बिलियन US डॉलरचं याच्यामध्ये प्रोजेक्शन आहे, ही इंडस्ट्री एवढी ग्रो होणार आहे इंडियामध्ये. ओके, मग इंडस्ट्री ग्रो होणार, साहजिक फूड बेव्हरेजेस कंपन्यांना बेनिफिट होणार, कारण FMCG मध्ये पण इनडायरेक्टली डायरेक्टली ह्या कंपन्या येतात. रिटेल सेक्टरमध्ये जर काही काही कंपनी विकतीये तर ह्याच कंपन्यांचे प्रोडक्ट विकणार तिथं आणून. मग याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं महत्वाचं, तर ग्रोथ फॅक्टर्स काय काय राहतील याच्यामध्ये, तर फ्युचर गोल काय याच्यामध्ये, तर ही इंडस्ट्री 2027 पर्यंत जवळपास 15% ग्रो होईल आणि ही जी मार्केट साईज 622.67 बिलियन डॉलर होऊ शकते 2029 पर्यंत. अपॉर्च्युनिटीज काय त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये इंडियामध्ये ॲग्रिकल्चर, फूड प्रोसेसिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं, त्याच्यामुळे आपल्याकडे रॉ मटेरियल बऱ्याचपैकी स्वस्तात मिळतं, त्यामुळे इंडियात तर हे मोठ्या प्रमाणात चालेल आणि त्यातल्या त्यात एक्सपोर्टिंगला ॲग्री फूड्स असतील किंवा त्या रिलेटेड आपल्याला अजून मोठा वाव याच्यामध्ये भेटणार आहे ह्या फूड इंडस्ट्री किंवा फूड सेक्टर्समध्ये. ओके, त्याच्यानंतर ना GDPचा इम्पॅक्ट, GDPवर काय इम्पॅक्ट पडेल याच्यामध्ये. ओके, फूड्स आणि बिव्हरेजेसमुळे 3% GDP मधला आपला तो हिस्सा काबीज करतो किंवा तेवढी आपल्याला ग्रोथ त्याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. आणि महत्वाची गोष्ट काय, टेक्नॉलॉजी फॅक्टर्स काय याच्यामध्ये. ओके, 80% पीपल हु परचेस फ्रॉम फूड इन बिव्हरेज ऑनलाईन. लक्षात ठेवा, जे पण ऑनलाईन आपण याच्यामध्ये करत असतो, तर याच्यामध्ये हा फूड्स अँड बिव्हरेजेसचा मोठ्या प्रमाणामध्ये वाटा आहे. जे पण आपण ऑनलाईन खरेदी करतो, लोकांचा कल वाढतोय तिकडे, आणि तिकडे पण ऍक्च्युली जर कल वाढतोय म्हणजे खप वाढतोय म्हणजे कंपन्यांच्या स्टॉकला बेनिफिट होईल. कारण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी अशा एकमेकाशी सगळ्या इंटरलिंक याच्यामध्ये केलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये. ओके, की याच्यामध्ये
याच्यामधले मेजर प्लेयर्स कोण आहेत? वरुण बिव्हरेजेस असेल, त्याच्यानंतर बिकाज असेल, आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो हेरिटेज फूड्स. ओके, ह्या अशा कंपन्या आहेत त्याच्यामध्ये. अगदीच तुम्ही पाहिलं असेल की जे आत्ता पार्टी झाले त्याच्यामध्ये जे चंद्रबाबू नायडू आहेत त्यांची पण कंपनीचे स्टॉक्स पळायला लागले, कारण ते फूड सेक्टरमधलीच कंपनी आणि आता सत्तेमध्ये येत आहेत. 55% शेअर 5 दिवसांमध्ये वाढला. हे का होतं? तर काही स्टॉक न्यूजमुळे वाढत असतात, काही फंडामेंटलमुळे वाढत असतात, किंवा काही स्टॉक गव्हर्नमेंटच्या सपोर्टमुळे वाढत असतात. ओके, फक्त आपल्याला शिकायचं याच्यामध्ये की कुठला फॅक्टर कुठे कामाला येणार याच्यामध्ये. आता मित्रांनो, हे सगळं आपण पाहिलं याच्यामध्ये. 6वा सेक्टर तुमच्यासाठी एक ॲडिशनल सेक्टर आम्ही याच्यामध्ये देतोय, बोनस समजा याच्यामध्ये, त्याचं नाव आहे कंझ्युमर ड्युरेबल्स. सध्या इकडे मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढते. तुम्ही जर पाहिलं गेले असेल, कितीतरी असे लोक आहेत अमेझॉन फ्लिपकार्टवरला क्लिक केल्याशिवाय, ओपन केल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, आणि काही ना काहीतरी आपण मागवत असतो, मग ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल याच्यामध्ये. मग याच्यामध्ये जर पाहायला गेलो तर हे सेक्टर पण आजपर्यंत चांगल्या पद्धतीने ग्रो झालेलं आहे आणि इकडे खूप मोठी इथे बुलिश कॅन्डल त्याने फॉर्म केलेली आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये की याच्यावर थोडं लक्ष ठेवा तुम्ही. येणाऱ्या काळामध्ये पण ह्या सेक्टरमध्ये एक चांगली तेजी पाहायला मिळू शकते आणि ह्या कंझ्युमर ड्युरेबल्स रिलेटेड आपल्याला कंपन्यांवर लक्ष ठेवायचं याच्यामध्ये. समजलं मित्रांनो काय आहे कंझ्युमर ड्युरेबल्स, काय आहे सेक्टर्स? आता तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल की आम्हाला कुठे फोकस केला पाहिजे, कारण हे सेक्टर असे की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पण काही ना काही करते, प्लस याच्यामध्ये काय होणार आहे की ऍक्च्युअल याच्यामध्ये नवीन पैसा ओतला जाणार आहे बऱ्याच ठिकाणी, कारण गव्हर्नमेंट पण असेल किंवा एक सेक्टरचं ओरिजिनल ग्रोथ प्रॉस्पेक्टिव्ह पाहून. तर अशा पद्धतीने होते 6 सेक्टर्स. आता मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल का की येणाऱ्या काळामध्ये अजून कुठले सेक्टर चालतील, मग हे सगळे इन्व्हेस्ट करावे, काही स्टॉक्स असतील, काही म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल, मग ह्याचा जर प्रश्न पडत असेल की आता कुठले सेक्टर्स आहेत, माझ्याकडे कुठले फंड आहेत, त्याच्यातून मला बाहेर पडणं गरजेचं आहे का, येणाऱ्या काळामध्ये माझा पैसा कुठे लागला पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन्स तुम्हाला फिनशॅकवर मिळतील. फिनशॅक मीन्स फिनान्स बाय शंभूराज कामकरी, आपलीच कंपनी आहे की ज्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे म्युच्युअल फंड त्याच्याविषयी गुंतवणूक कुठे करावी, काय करावी, अगदी डिटेलमध्ये ऍप्लिकेशनवर तुम्हाला माहिती दिली जाते आणि तुम्ही तुमच्या आवडीने कुठलेही म्युच्युअल फंड निवडू शकता आणि त्याच्यामध्ये पटकन इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. वी त्याच्यामध्ये एक चांगलं मार्गदर्शन आमच्याकडून दिलं जातं. अधिक माहितीसाठी 70 52 52 90 90 हा नंबर तुमच्याकडे सेव्ह ठेवा. म्युच्युअल फंडाविषयी काही माहिती हवी असेल ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तुमची प्रोफाईल क्रिएट करा आणि काही प्रश्न पडले बिंदास्त आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा, कारण आम्हाला वाटतं की तुमचाही पोर्टफोलिओ चांगल्या लेवलला जावा. तुम्ही स्वतः बनवला अति उत्तम आहे, काही गायडन्स लागलं, मार्गदर्शन लागलं तर तुम्ही आमच्यासोबत येऊन पण ग्रो होऊ शकता, कारण अल्टिमेटली आपल्या सगळ्यांना मार्केटमधून काहीतरी घेऊन जायचं आणि एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर आपल्याला याच्यामध्ये बनायचं. तर मित्रांनो, आशा करतो फिनशॅक काय समजलं असेल आणि हे सेक्टर्स काय होते समजले असेल. 5 सेक्टर पाहिले आपण आणि एक बोनस सेक्टर दिला तुम्हाला आम्ही याच्यामध्ये, म्हणजे 6 सेक्टर कुठले हे सांगितलं. तुम्ही पण अभ्यास करा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे जे 6 सेक्टर दिले याच्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये किती ग्रोथ पोटेन्शियल पाहायला मिळू शकतं, आणि याच्या व्यतिरिक्त असा काही सेक्टर आहे का की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं नाही खरं अजून पण रॅली इकडे पाहायला मिळू शकते, ते पण तुम्ही खाली कमेंट करू शकता. आणि आता महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाची प्लीज खाली कमेंट करा, कारण तुमची कमेंट ही माझ्यासाठी एनर्जी असते. जितक्या जास्त कमेंट, जितक्या जास्त लाईक येतात, तेवढे असे नवनवीन व्हिडिओज आम्हाला बनवायला अजून प्रोत्साहन मिळत असतं आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला अजून प्रोत्साहन द्यावं आणि असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही कन्सिस्टंटली आपल्या सगळ्या लोकांसाठी बनवत राहणार आहोत याच्यामध्ये. आशा करतो व्हिडिओ आवडलाच असेल, आवडल्यास आता लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.